जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना। BMC कामगार भरती 2017 ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। या भरतीचा निकाल लागला आणि त्यानंतर कट ऑफ मागच्याच महिन्यात अपडेटेड जी माहिती आहे ती अपडेटेड माहिती जारी झाली व बरेच विद्यार्थी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ॲबसेंट असल्या कारणास्तव वेटिंग लिस्ट लागेल की नाही याविषयी मी व्हिडिओ बनवत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। एकूण 1388 वॅकन्सी होत्या, तर त्या संदर्भात आपण आता पुढे अपडेट बघूया। या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वेटिंग लिस्ट लागेल की नाही याबद्दल काही अपडेट म्हणजे दर्शवलेली नाही आहे किंवा दिलेली नाही दिसत, तरी मी ही ॲडव्हर्टाइजमेंटची नोट ॲड आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली ती सविस्तर वाचून घ्यावी, डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून। तर म्हणजे याच्यात असं दाखवलं नाही की लागेल किंवा नाही, म्हणजे फिक्स नाही आहे की लागेल किंवा नाही, यांनी असं नमूद केलेलं आहे। मीन्स लागू पण शकते किंवा नाही पण लागू शकते किंवा लेट होऊ शकते। आता ते आयुक्तांवर डिपेंड आहेत, BMC आयुक्त जे आहेत त्यांच्यावर डिपेंड आहे सगळं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे BMCची ऑफिशियल वेबसाईट, तर त्या वेबसाईटवर अजूनसुद्धा चीफ लेबर ऑफिसर 2017 ही ॲड आली होती। त्यानंतर या सगळ्या ज्या अपडेट आहेत आणि ही सध्याची उमेदवारांना नियुक्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या खात्याचे नाव व त्याचं सगळं काही जे येते, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं, म्हणजे वेटिंग लिस्ट लागू पण शकते किंवा नाही पण लागू शकत ही माहिती आता देतो आहे मी तुम्हाला। तर कन्फर्म सांगता येत नाही आहे, माझा संपर्कसुद्धा झाला BMC ऑफिसला, तर मी रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला ऐकून दाखवतो। पण मला असं वाटतं जर वेटिंग लिस्ट लागणार नसती तर हा जो डाटा आहे मेन वेबसाईटवर आहे तो कधीच डिलीट झाला असता। मे बी लागू शकते किंवा नाही हे कन्फर्म सांगता येत नाही, तरी मला त्यांनी मे नंतर फोन करायला लावलेला आहे, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकून दाखवतो तिघच्या तिघ। आणि तुम्हीसुद्धा जो नंबर आता मी देईल तुम्हाला BMCचा त्या नंबरवर एकदा कॉल करा, सर लागेल किंवा नाही आम्हाला शाश्वती द्या। तर तुम्हीसुद्धा हा BMCचा नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला BMC ग्रुप डीबद्दल माहिती हवी आहे, तर हा नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या सर्वांनी व रेकॉर्डिंगसुद्धा ऐका। हा तर तो नंबर भेटेल का सर मला? मग 226202 ला कॉल करा। 226202 ला कॉल करा। 251 हा। अच्छा, नंतर त्या नंबरला तो नंबर जो मला भेटला BMC हेल्पलाईनचा, त्या नंबरला कॉल केल्यानंतर त्यांचा आवाज जो आहे तो रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड होऊ शकला नाही, ते कारण मला समजलं नाही। परंतु त्यांनी बोललं की BMC वेटिंग लिस्ट लागणार नाही। तर बघा, ग्रुप डी ची एक्झाम झाली होती ना, BMC ग्रुप डी 2017। हॅलो, हा तर तिची वेटिंग लिस्ट बद्दल माहिती हवी होती सर, ती लागणार आहे का आणि कधी लागणार आहे वेटिंग लिस्ट? लागणार नाही का? लागणार नाही आहे? अच्छा अच्छा, तर मागे त्या वॅकन्सी होत्या सर जी फायनल मेरिट लिस्ट लावली होती कट ऑफ नंतर, तर त्याच्यात काहीतरी जवळपास 300-400 मुलं ऍबसेंट होते, तर ती लिस्ट लागणार नाही का मग? असं आहे, कन्फर्म आहे का ती? अच्छा सर, थँक्यू सर। या फोन नंतर परत मी तिसऱ्यांदा फोन लावला त्याच नंबरवर, तर आता ही रेकॉर्डिंग सुद्धा ऐका। तर तिसऱ्यांदा मला काय सांगण्यात आलं या कस्टमर सर्व्हिस द्वारे, तर ऐका। हॅलो हॅलो, नमस्कार सर। नमस्कार। हा सर, BMC ग्रुप डी एक्झामिनेशन 2017 त्याची एक्सपेक्टेड कट ऑफ लिस्ट वगैरे जारी झाली 2 महिने अगोदर, तर वेटिंग लिस्ट लागणार होती, कधी लागणार आहे सर? ते आम्हाला नाही माहिती सर, जर हे अचानक संपल्यावर जरा फोन करा सर, 28 मे नंतर नंबर द्या सर मला। मग कोणता नंबर? 28 मे नंतर। 28 मे नंतर कन्फर्म लागेल की नाही एवढं फक्त आम्हाला माहिती हवी। आम्हाला नाही माहिती नाही माहिती ओके
काय माहिती. हा मग आम्ही संपर्क कोणाकडे करायचा सर. हॅलो. 28 मे नंतर त्यांनी फोन करायला लावला. 28 मे नंतर त्यांनी संपर्क साधायला लावला आचारसंहिता संपल्यानंतर. म्हणजे मला असं तुम्हाला सांगायचं आहे निश्चित, या BMC वेटिंग लिस्टच्या भरोशावर राहू नका. आता जी मेगा भरती आलेली आहे त्या मेगा भरतीचा प्रामाणिकपणे अभ्यास करा. वेटिंग लिस्ट जेव्हा लागायची तेव्हा लागेल आणि आपल्या चॅनलवर मी याबद्दल इन्फॉर्मेशन नक्कीच प्रोव्हाइड करेल सर्वात आधी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.